5 दिवसापूर्वी घेतलेली नवीन टियागो कार झाडाखाली सावलीत लावण्यासाठी स्टार्ट केली असता ती कार नियंत्रण सुटल्याने समोरील शेतीमधील विहिरीत कोसळून 41 वर्षीय शिक्षक पाण्यात मोटारीसह बुडून मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव शिवारातील भाटेवाडी येथे रविवारी दुपारी घडली आहे. किरण्णा बसप्पा जुजगार वयवर्ष 41 असं मयत शिक्षकाचं नाव आहे. ते वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. त्यांचं मूळ गाव मैंदर्गी. 5 दिवसापूर्वीच टाटा कंपनीची टियागो नवीन मोटार कार MH क्रमांक MH13 AC6068 ही त्यांनी खरेदी केली होती. रविवार असल्यानं ते आपल्या शेताला डोणगाव शिवारातील भाटेवाडी येथे कुटुंबासमवेत गेले होते. नवीन गाडी घेतल्याचे पेढेही त्यांना वाटायचे होते. दुपारी 12:30 सोलापूरहून भाटेवाडी शेतात सर्व कुटुंबीय गाडीतून आले. सर्व कुटुंबीय कार ड्रायव्हर घरात गेले तेव्हा शिक्षक इरण्णा जुजगार हे ड्रायव्हर सीटवर बसले आणि ही कार झाडाखाली लावण्यासाठी स्टार्ट केली आणि नियंत्रण सुटल्यानं कार सुसाट वेगात समोरील विहिरीमध्ये पाण्यात क्षणार्धात जाऊन कोसळली. इतरांच्या सहकार्यानं त्यांना पाण्यातून बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे करण्यात आली आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.